नमस्कार. आदरणीय पंतप्रधानांनी 5 तारखेला रात्री 9 वाजता सर्व लाईट बंद करून दिवे लावण्याचं देशवासियांना आवाहन केलं आहे. त्याला अनुसरून आपल्या राज्याच्या ऊर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय नितीनजी राऊत साहेब यांनी काल एक विधान दिलं होतं आणि त्यावर बरंच आज दिवसभरामध्ये मतमतांतर जनतेतून आणि सोशल मीडियातून व्यक्त होताना दिसत आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आदरणीय राऊत साहेबांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला कुठेही विरोध दर्शवलेला नाही. त्यांनी फक्त काही तांत्रिक गोष्टींबाबत शंका उपस्थित केलेली आहे जी की अत्यंत रास्त आहे. आणि परंतु मला खात्री आहे की या शंका कुशंकावर देखील आदरणीय राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा खातं त्या ठिकाणी कटिबद्ध आहे की कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही यासाठी ऊर्जा खात्यानं देखील चांगली तयारी त्या ठिकाणी केलेली आहे. राऊत साहेबांना एवढंच सांगायचं होतं की यामध्ये एक मुद्दा असा आहे, तांत्रिक मुद्दा, की जेव्हा लोड एकदम कमी होतो आणि जनरेशन जर तेवढंच राहिलं तर फ्रिक्वेन्सी जी आहे तयार होणाऱ्याची इलेक्ट्रिसिटीची फ्रिक्वेन्सी वाढते आणि फ्रिक्वेन्सी वाढली की जनरेटर प्लांट शटडाऊन होतात, त्यांच्या वेगवेगळ्या लाईन्स शटडाऊन होतात आणि याचा कॅस्केडिंग इफेक्ट होऊन पूर्ण ग्रीड शटडाऊन होण्याची भीती आहे. आणि एकदा असं जर शटडाऊन झालं तर ह्याला परत चालू करायला खूप वेळ लागतो. एक एक प्लांट लाईनवर घ्यावा लागेल, एक एक थर्मल प्लांट चालू करायला 5-5, 6-7 तास सुमारे लागतात. आणि असं जर काही घटना झाली तर मोठा त्याच्यामधून एक भीतीदायक गोष्ट होऊ शकते. आणि आजची सध्याची परिस्थिती बघता त्यांनी जी शंका व्यक्त केली ती अगदीच काही दुर्लक्षित करता येण्याजोगी नाही. परंतु हे देखील आहे, बघण्यासारखं आहे की फक्त आपण लाईट फक्त दिवे बंद करायचे आहे. आणि मला खात्री आहे की कारण की काही काही सोशल मीडियावर हे देखील होतं की मेन स्विच सर्ज होऊ नये म्हणून आधीच आपण मेन स्विच बंद करावा वगैरे वगैरे अशाही शंका कुशंका सोशल मीडियावरती येत आहेत. तर माझं या निमित्ताने आव्हान की फक्त आपण लाईट बंद केलं पाहिजे आणि बाकीची जी इलेक्ट्रिक उपकरणं आहेत ती या ठिकाणी आपण सर्व चालू ठेवली पाहिजे. त्याचबरोबर नगरविकास खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी देखील सर्व नगरपालिका महानगरपालिकेला देखील सूचना देऊ इच्छितो की आपण स्ट्रीट लाईट ह्या चालू राहतील असं बघितलं पाहिजे. आणि ऊर्जा राज्यमंत्री या नात्यानं मी काही आकडेवारी आपल्यासमोर आणू इच्छितो की साधारणपणे फक्त जर रेसिडेन्शियल रोडचा त्यातही फक्त लाईट जर आपण बघितला, लाईट जेव्हा चालू होता तर हा जो लोड आहे हा राज्याचा जर आपण बघितला तर साधारणपणे 1700 मेगावॉटच्या आसपास हा लोड आहे. सुमारे 1700 ते 1750 दरम्यान आपण अंदाज वर्तवलेला आहे की एवढा लोड 5 तारखेला रात्री 9 वाजता अचानक बंद होऊ शकतो. आणि याचा एवढा लोड कमी झाला तरी थोडाफार याचा इफेक्ट आपण जर काळजी घेतली तर निश्चितपणे सिस्टीमवर होऊ देखील शकतो. परंतु ऊर्जा विभागानं महाजेनको असेल, ट्रान्समिशन असेल किंवा महावितरण असेल, तीनही यंत्रणा आणि पूर्ण ऊर्जा विभाग यासाठी उद्या आपण मोठी लाईन ऑफ ऍक्शन तयार केली आहे. आपण 8:30 वाजता थर्मल वरून चा लोड, जवळपास 2000 मेगावॉटचा लोड हा थर्मलचा कमी करून आपण हायड्रोवरती घेणार आहोत. हे करण्याचं कारण असं की थर्मल लोड जो आहे आपल्याला एकदम अचानकपणे बंद करता येत नाही किंवा एकदम अचानकपणे चालू करता येत नाही, तो टप्प्याटप्प्याने बंद करावा लागतो किंवा टप्प्याटप्प्याने आपल्याला तो हे करावा लागतो. आणि म्हणून आपण तो या 9 वाजल्याच्या काही वेळ आधीपासून आपण हायड्रोवरती लोड घेणार आहोत. आपलं कोयना असेल, गाडगर असेल किंवा टाटांचं इलेक्ट्रिसिटी जनरेशन जे हायड्रोवरती होते याची कपॅसिटी ही निश्चितपणे जो काही आपण 1700 जो म्हणतो त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि म्हणून 9 वाजता जर सडनली 1700 मेगावॉटचा लोड कमी झाला तर आपण सडनली हायड्रोचं आपलं जनरेशन थांबू शकतो की जेणेकरून जनरेशन आणि लोड हे दोन्ही एकाच लेवलला येऊन आपल्यामध्ये फ्रिक्वेन्सी वाढण्याचा कुठला धोका संभवणार नाही अशी आपण ऊर्जा खात्यानं तयारी त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर आपलं स्टेट लेवलचं लोड डिस्पॅच सेंटर आहे, त्याचं ऐरोलीला जे सेंट्रल रूम आहे तिथं देखील सर्व अधिकारी त्या ठिकाणी तयारनिशी आहेत. आपले महावितरणची देखील यंत्रणा आपण पूर्णपणे उद्या सज्ज ठेवलेली आहे. सर्व सेक्शनल इंजिनियर जे आहेत ते त्या त्या सबस्टेशनवर राहणार आहेत. सर्व एसी जे आहेत ते जिल्हा लेवलच्या कंट्रोल रूमला हजर राहणार आहेत आणि हेड ऑफिसशी संपर्कात असणार आहेत. आणि म्हणून जरी काही 1700-1800 मेगावॉटनी लोड कमी झाला तरी देखील त्याची आपण पूर्ण तयारी सिस्टीमवर होणार नाही याकरता ऊर्जा विभागाने पूर्णपणे तयारी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे की या विषयावरती मतमतांतर आपण कृपया थांबावीत. आज आपण ज्या अडचणीच्या
फेज मधून जात आहोत, त्यावेळेस पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे मी त्याला असं बघतो की एक देशवासियांचं मनोबल उंचावण्यासाठी म्हणून केलेलं एक ते आव्हान आहे, सर्वांनी एकत्र येण्याकरता म्हणून केलेलं आव्हान आहे असं मी त्याकडे बघतो. आणि म्हणून याच्यामध्ये दोन्ही विधानांवर माझी विनंती आहे की कुणी त्या ठिकाणी राजकारण करू नये आणि या अडचणीच्या कालावधीमध्ये सर्व राज्यातल्या जनतेला माझं आव्हान आहे की आपण या अडचणीच्या कालावधीमध्ये आपापली मतं आपल्या मधली मतमतांतरे बाजूला ठेवून संघटितपणे या आव्हानाचा आपण त्या ठिकाणी मुकाबला केला पाहिजे.